हाँ सकाल से ज़्यादा 6:30 पानी में निकालो है। तर आज मी चाललो आहे मल्हारगडला। मल्हारगडला मी माझ्या मित्रांसोबत ट्रेकिंगला चाललो आहे। तर इथून आम्ही मॅगी घेतली आहे। आपण मोहितला विचारू, मोहित भाई टेस्ट कशी आहे? खाल्लीच नाही बघ, ट्राय कर, ट्राय कर, गरम आहे। ऑनेस्टली काय नाही आलं, येणार येणार रिप्लाय दिला। आता सांग, आता एका घासानंतर चौकशी एकदम चविष्ट मॅगी आहे। ऑनेस्ट रिव्ह्यू आहे ना तुमचा? मसाल्यांचे खूप वेगळे वेगळे आहे। काकूंनी खूप प्रेमाने दिली। काकूंना विचारत होतो आम्ही की लवकर देताय का, तर काकू म्हणले तुम्हाला कच्ची देऊ का, तर आम्ही ते शब्द ऐकून परत आलो आम्ही। तर ओव्हरऑल कसं वाटतं तुला? घाटात बसलाय, मस्त हवा येते, सकाळ सकाळचा व्ह्यू आहे, मॅगी खातोय तू। याच्यासाठी एक शिंदे साहेबांचा मॅगी ट्राय करतोय आम्ही। आता या ठिकाणी आता ही गेट पास आहे। तर प्रत्येकी 2-व्हीलरसाठी 20 रुपये, त्या 20 रुपयाची आम्ही 4 गाड्यांची पावती केली आहे। तिथं कॅश आणि ऑनलाईन दोन्हीची सुविधा आहे, तर ते करू शकतो आपण। तर तिथून असा रस्ता आहे, त्या रस्त्याने आपण वर येतो। गाडी डायरेक्ट पायथ्याशीच येते आणि इथं पार्किंगची अशी सुविधा आहे। पार्किंगसाठी काही प्रॉपर असं काही नाही, पण इथं कुठेही गाडी लावू शकतो। आणि मल्हारगडबद्दल माहिती आहे। इथं पायऱ्यांची वाट आहे, त्या वाटेने जाऊ आपण। चोर दरवाज्यावरून वर आलो की उजव्या हातालाच आपले हे हा बुरुज आहे, तिथून आपण बघू शकतो। छान असे व्ह्यूज आहेत। तर वर आल्यानंतर यशनी एक संशोधन केलंय। यश सांग जरा, ही बेडकं जिवंत आहेत का मेलेली? ते शोध संशोधन चालू आहे। हे असं बेडकांना बेडकांना त्रास द्यायचं या प्रकारे। आपतू गया, आपतू गया, कोण अजून कोण होत, अजून कोण होत? आप ये लाईव जायगा। वर एकदम शांतता आहे, जास्त लोकांना माहीत नाही वाटत हा किल्ला म्हणून, कारण आज रविवार सुद्धा आहे तरी भरपूर लोक आले नाहीत। आम्ही बघतो, तर आम्ही आमचा एक ग्रुप आणि अजून 2-3 ग्रुप दिसले आम्हाला, ते पण 2-2, 3-3 जणांचे। छान आहे असंच, जास्त गर्दी नसली तरी छान वाटतं। थोडंसं पुढं आल्यानंतर आम्ही इथं एक विहीर बघितली,
त्यात थोडं पाणी आहे, पण लोकांनी इथं सुद्धा घाण केली आहे प्लास्टिकच्या बॉटल टाकून. तर असं करू नका, हे यश सारखेच लोक असतात. मुख्यद्वाराकडून आल्यानंतर हा रस्ता इथून जातो आणि सरळ त्या डोंगरावर जातो. पण तिथं असं एक्सप्लोअर करण्यासारखं काही नाही. मग आम्ही इथेच थोडे वेळ फोटो वगैरे काढले आणि मग आता परत त्या दुसऱ्या दिशेने चाललो. तिकडे आता मंदिर आहे आणि ध्वज आहे, ते कवर करूयात. तिकडून वर आल्यानंतर ही वाट आहे, ही वर जाते वरच्या साईडला. इकडे जाऊ. कसं निघालता असं कळायला? महादरवाज्यावरून आत आल्यानंतर दोन मंदिर आहेत. अरे डुअल आहे की त्या डुअल कर. गडावर दोन मंदिर आहेत. हे पहिलं महादेव मंदिर. संवर्धनाचं काम सुरू आहे. एवढे ओनियन वाले घे, ओनियन वाले. गड फिरून झाला आहे आमचा. गड असा छोटाच होता, जास्त काही मोठा नव्हता. पण आमचा वेळ फोटो आणि व्हिडिओ काढण्यातच खूप वेळ गेला, कारण येतो आम्ही कधीतरी. अनुभव केला पाहिजे याचा, पण फोटो आणि व्हिडिओ पण काढले पाहिजे भरपूर. आता एक्झिट करतो आम्ही. आलो त्याच दिशेने परत चालले आम्ही. आता पायऱ्या उतरून जिथं गाडी पार्क होती, आम्ही गेलतो तेव्हा गाड्या कमी होत्या, पण आता गाड्यांचं प्रमाण भरपूर झालं आहे. जास्त करून फोर व्हीलरमध्येच लोक आले आहेत. जास्त करून फॅमिली भरपूर आल्या तिथं. फॅमिलीसाठी खूप चांगला ट्रेक आहे हा, कारण हे तसं चढण्यासारखं काहीच नाही. तर खाली उतरलो आम्ही. कसं वाटलं सगळ्यांना? एकदम भारी किल्ला होता. किल्ला कसा वाटला? भारी होता एकदम. यस दादा, काय बोलताल तुम्ही? दोन शब्द. फॅमिलीसाठीच किल्ला होता एवढंच. भारी किल्ला होता. पोरं दमली आमची. पोरांना घाई झाली घरी जायची. पोरं तेच करतो.